मिळालेल्या नव्हत्या. त्याने म्हटलं की त्या काळात मी पुण्याला कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि माझ्या वर्गामध्ये एक माझ्याजवळ बाकाला वाचायचा जवळचा एक मित्र होता, तो अहमदनगरचा होता, नगरचा. आणि जरा सुट्टी एक 4-8 दिवसाची मोठी सुट्टी आली, नाताळची सुट्टी म्हणा इतर काय अशी, तिथंच दिवशी उठायचं आणि नगरला आपल्या घरी निघून जायचं. आणि नेहमी मला असं म्हणायचं की अरे माझ्याबरोबर चल ना नगरला, अरे आमचं नगर जवळ ऐतिहासिक गाव आहे, फार जुन्या जुन्या इमारती जवळजवळ आहेत सगळ्या, अरे तुला दाखवण्यासारखं आहे, आपण हिंडूया जरा 4 दिवस ये ना. मी त्याला हो 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 म्हणत होतो पण जमलं नव्हतं. आणि एकदा मात्र अशी नाताळची सुट्टी काहीतरी लागली आणि तो लगेच निघाला. सुट्टी जास्त मोठी की निघाला असतो नगरनं. आणि म्हणला आता मात्र तू आला पाहिजेस या वेळेला, दरवेळेला तू नाकारतोयस, हो म्हणतोस आणि येत नाहीस, यायला पाहिजेस. तो म्हणला आता तू पुढं हो, मी येतो 1-2 दिवसात सगळी व्यवस्था करतो आणि येतो. त्याला कबूल केलं आणि त्याप्रमाणे मी नगरला जायला निघालो होतो. नगरला जायला त्यावेळेला कोणत्याही प्रकारचं वाहतुकीची साधनं कोणतीही नव्हती. एसटी नावाचा प्रकारच नव्हता. सर्व्हिस बस काहीतरी कुठतरी केव्हा तरी असायची, तिचा काही नेमच नसायचं काही आधीचे. काही काही नगरला अरे एकच मार्ग दिसतो, काही काहीही नव्हतं त्यावेळेला. रेल्वे फक्त बंबईहून गाडी निघाली की पुण्याला यायची, पुण्याहून पुढे दौंड, मग पुढे सोलापूरला जायची. तर दौंडला गाडलं की दौंडला उतरायचं आणि दौंडला उतरल्यानंतर दौंड मनमाड रेल्वे नावाची जगप्रसिद्ध रेल्वे आहे तुम्हाला सांगतोय की ज्या गाडीमध्ये बसे आपण जगप्रवासाला चाललो आहोत असं वाटतं. इतकी हळूहळू जगात चालायचे, चौकात 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 अशी ती रेल्वे. त्या रेल्वेमध्ये दौंडला बसायचं आणि केव्हा तरी एक एक स्टेशन घेत 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 3-4 तासांनी नगर केव्हा तरी यायचं. एकच मार्ग दुसरं त्याप्रमाणे मी निघालो. दौंडला उतरलो, दौंड मनमाड गाडी लागली ती दुसरीकडे, त्या गाडीमध्ये बसलो. केव्हा तरी थोड्या वेळाने सुरू झाली गाडी ती एकदाची. आणि नवीन गाडी त्यातल्या सगळ्यात गाडी सुरू आधी ती सावकाच सावकाच चालायची ती धरत प्रत्येक स्टेशनला थांबायची. स्टेशनला थांबल्यावर जेवढी माणसं उतरायची त्यापेक्षा जास्त माणसं चढायची. तुम्हाला गर्दी 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 काय विचारायला लोक विचारायला लोक. त्या काळात रेल्वेचा प्रवास म्हणजे फार मोठी गोष्ट वाटायची तिथे. आणि असं होता 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 मी निघालो असं म्हटलं चालली आहे सगळे गर्दी गोंधळ सगळा चाललेला आहे, तशी माणसं जमतील दिसत. असं होताना एक तासभर काहीतरी राहिला असेल नगर यायला, त्या ह्याच्यामध्ये कुठं माणसं इकडची तिकडे तिकडे असं होता होता जशी जागा चापडेल असा होता होता. एक रस्तं जागा जशी होत होतो तशीच बरोबर माझ्या समोर आले असे येऊन बसले. आता 50-55 वर्षांची ग्रस्त सगळा पाश्चात्य पोशाक, पॅन्ट बेट बेट हॅट बिटली हॅट हातात होती, हातात पुस्तक चष्मा वगैरे असे मध्यम वयाचे ते ग्रस्त बरोबर माझ्या समोर असे. आता बाकावर माझ्या बरोबर समोर म्हणजे अगदी मांडीला मांडी लजवू लागते, मध्ये काही इतकं अंतरच नसतं. मग काय करायचं, इतके समोरासमोर बसल्यावर बोलणं ओळख होतीच की आपोआपच होते, ओळख होते काहीतरी बोलणं होतं काहीतरी. छोटी रेल्वेत काय करायचं, एक बोलत तरी बसायचं नाही तर खात तरी बसायचं, दुसरं काय करायचं त्याच्यामध्ये सगळं. त्याप्रमाणे आमची ओळख आपोआपच झाली एकदाची. आणि ओळख झाल्यावर त्या ओळखीतून मला असं कळलं की मुंबईला कोकण एज्युकेशन सोसायटी नावाची एक शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजमध्ये हे ग्रस्त तत्वज्ञान आणि मानसशास्त्र या विषयाचे महाप्राध्यापक आहेत. आणि त्यांना कळलं की मी कॉलेजचा विद्यार्थी आहे. आता विद्यार्थी समोर बसलाय म्हटल्यानंतर त्याला एकदमच पूर्ण आरोग्य. आणि लगेच त्याने भाषणाला सुरुवातीच केली, म्हणाले वेल यंग मॅन एक गोष्ट तुम्हाला म्हणले बजावून सांगतो. म्हणलं काय सांगताय, एक तुमची जी हल्लीची नवीन पिढी आहे ना, या पिढीला स्मरणशक्ती नावाचा प्रकार राहिलेलाच नाहीये, काही आठवत नाहीये. आता आपण काय म्हणायचं, असेल 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 नाही आहे म्हणाले सर. म्हणलं बरोबर बरोबर आहे आहे. हो कालची गोष्ट त्यांना आज आठवत नाही, उद्याची गोष्ट त्याला परवा आठवायची नाही, काही आठवत नाही त्यांना म्हणले अशी स्थिती आहे. ते असं आमच्या वेळेला नव्हतं म्हणलं, आमच्या वेळेला पाठांतर होतं, भोकंपट्टी होती, अमुक होतं तमुक होतं, सगळं पाठ असायचं मला घडा 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 हे म्हणून दाखवायचे, असं काही राहिलेलंच नाही. असेल असेल आता कुठे त्यांची वाद घालत असेल असेल. हा हे जाऊ द्या, त्यामुळे
पण या सगळ्या गोष्टीचं काय कारण काय तुम्हाला माहिती आहे का? सांगतो ना मला, तेवढ्यासाठी तर हा विषय झाला. म्हटलं काय कारण आहे की काय आहे की स्मरणशक्ती जी गोष्ट आहे ना, ही सुद्धा एक इंद्रियच आहे शरीरातलं. हा, आणि इंद्रियाचं वैशिष्ट्य असं असतं की ती इंद्रिय नेहमी कामात पाहिजे, सारखं वर्किंग स्टेज मध्ये पाहिजे, काम चालू पाहिजे, तर त्याची शक्ती राहते का? त्या इंद्रियाला तुम्ही जर कामच दिलं नाही काही, तर हळूहळू त्यातली शक्ती कमी होते आणि मग काही काही वेळेला नाहीचीच होते. असं आहे म्हणाले असेल असेल मला काय माहिती नाही, सांगतो मला प्रश्नच विचारतो तुम्हाला, प्रश्नच विचारतो तुम्हाला, कान हलवायला येतात का? म्हणलं काय कान? हा हा, कान हलवायला येतात का कान? नाही नाही, येत होते पूर्वी माणसाला, पण ते हलवण्याची प्रॅक्टिस त्याने हळूहळू सोडून दिली आणि त्यामुळे त्यातली शक्ती कमी होत 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 आता इतकी ती नाहीची झाली. आणि आता त्याची इच्छा असली तरी सुद्धा त्याला कान हलवायला येत नाही. याच्या उलट गाढवाकडे बघा म्हणाले. गाढवाला कान हलवता येतात की नाही? म्हणलं हो येतात. का? म्हणलं का? कारण त्याने प्रॅक्टिस काढली. याच्यावरून सांगा म्हणाले, माणसापेक्षा गाढव श्रेष्ठ आहे की नाही? हो हो, हळूच म्हटलं, हळूच. तुमच्यावर ना तसं वाटतं खरं म्हणजे, त्यांचं लक्ष नव्हतं दुसरीकडे, काहीतरी विचारत होतो. काय आहे म्हणाले हे सगळं मी सांगतो, याचं कारण आहे की शेवटी ही स्मरणशक्ती जी माणसाची नाहीची होती ती कशी वाढेल याचं मी संशोधन केलेलं आहे आणि स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय मी शोधून काढलेले आहेत. म्हणलं स्मरणशक्ती वाढवता येते? हो वाढवता येते, त्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने वाढ. म्हणजे काय पद्धत आहे ती? अरे आहे त्याच्यामध्ये काय पडते की ज्याला सांगतो तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणाले, इंग्रजीमध्ये असोसिएशन ऑफ आयडियाज असं म्हणतात, त्या पद्धतीने स्मरणशक्ती वाढवता येते. म्हणलं असोसिएशन ऑफ आयडियाज म्हणजे काय असतं ते मागकडनं सोपं आहे, काही आवडत आहे. असोसिएशन ऑफ आयडियाज म्हणजेच काय त्याला म्हणायचं थोडक्यात सांगत, म्हणजे कल्पनांचं साहचर्य. किती काय ते अवघड शब्द झाले, कल्पनांचं साहचर्य सोपं आहे सांगतो तुम्ही. असोसिएशन ऑफ आयडियाज किंवा कल्पनांचं साहचर्य म्हणजे जवळजवळच्या कल्पना असतात, जवळजवळचे शब्द असतात, एका कल्पनेवरून दुसरी कल्पना अशी लक्षात ठेवायची, जवळची एका शब्दावरून जवळचा शब्द दुसरा लक्षात ठेवायचा, यांनी स्मरणशक्ती वाढते म्हणाले. हां हां, काय असं आहे काय मला काही नीट सुद्धा सांगतो, उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे मग म्हणाले उदाहरणाने स्पष्ट होईल म्हणाले तुम्हाला. तुम्हीच मला सांगा म्हणाले, हे तुम्ही कोणतं बरं भेट म्हणाले ते? हां, मादागास्कर नावाचं भेट ऐकलंय का तुम्ही? मादागास्कर ऐकलंय कुठतरी, हे बाकी काय काय म्हणजे कसलं भेट असतं ते आम्हाला नाही. मादागास्कर, हा तर आम्ही ते शब्द आमच्या वेळात कसं लक्षात ठेवायचे? म्हणलं कसं? आमच्या वर्गामध्ये एक माडगावकर नावाचा विद्यार्थी होता. माडगावकर, माडगावकर वरून मादागास्कर लक्षात ठेवायचं. मग मनाशी कसं, माडगावकर कुठं राहतो? मादागास्करमध्ये. असं लक्षात ठेवायचं, जवळजवळचा शब्द, जवळजवळची कल्पना ते काय ठेवून ते शब्द. हां म्हणजे बरोबर छान आहे. आता म्हणजे दुसरं तुम्हाला सांगतो उदाहरण, ती भारताच्या खाली दक्षिणेला केरळच्या बाजूला ती बेट आहेत का, बेटं बोलायची माहिती आहेत का तुम्हाला? म्हणलं आहे हो, आज ते काय ते लक्षद्वीप मालद्वीप. हा आमच्या वेळेस सुद्धा ती बेटं होती तर त्याची हे नावं म्हणलं कशी लक्षात ठेवायची तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं कशी? याच पद्धतीने आम्ही लक्षात ठेवली. म्हणजे कशी? काय झालंय त्या वेळेला, त्या वेळेला म्हणजे गावात गल्लीमध्ये एक शेजारी जे ग्रस्त राहत होते त्यांचं नाव लक्ष्मणराव मालेगावकर असं नाव होतं. आणि मग आम्ही ठेवलं, लक्ष्मणराव कुठे राहतात? लक्षद्वीपमध्ये. मालेगावकर कुठं राहतात? मालद्वीपमध्ये. असं लक्षात ठेवायचं म्हणाले, जवळजवळचे शब्द जवळचे. मी विचारलं पण काय हो, पण लक्ष्मणराव मालेगावकर हे नाव तुम्ही कसं लक्षात ठेवतं? म्हणले लक्षद्वीप मालद्वीप म्हणून. हां मग बरोबर आहे असं म्हणाले, हे असं लक्षात ठेवायचं. आता तुम्ही मला सांगा आपण कोणत्या गावाला चाललो आहे?